मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवसेना मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या गरम गरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असतात, नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, मित्रांनो, आज दिनांक 24 मे 2023, चालिवांशक 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर ऋतु ग्रीष्म, मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल, तिथी पंचमी, दुपारी 1:50 षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे. दुपारी 3:06 पुष्प पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो गंड योग आहे. सायंकाळी 5:19 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बहुकरण आहे. दुपारी 1:57 बालवकरणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 3:01 कौलवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. रवी वृषभ राशीत, चंद्र मिथुन राशीत, गुरु मेष राशीत, शनी आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:03 असेल, सूर्यास्त सायंकाळी 7:08 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी, पुढे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिमान शके 1945 प्रभावादी षष्ठी सहस्रारामध्ये शोभन नाम स्वसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे बुधवार वासते पुनर्वसु नक्षत्रे गंड योगे पाव करणे. पंचमी शुभ दिन. मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा. मम पात्र दुर्दक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करेशे. मित्रांनो, हा संकल्प या ठिकाणी संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्यावे. तर मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी 1:57 पर्यंत आहे.
या वेळेनंतर जेव्हा केव्हाही आपल्याला जर आपण संकल्प सोडणार असाल तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा, जेणेकरून आपले आपला जो संकल्प आहे तो पूर्ण होईल मित्रांनो पंचांगाच्या आधारे. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. मे दिनांक 29 30, जून दिनांक 1 7 8 11 12 13 आणि 14. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 24 25 30, जून दिनांक 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 24 25 29, जून दिनांक 1 8 10 12 आणि 14. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 24 25, जून दिनांक 1 8 14. ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 24 25, जून दिनांक 1 8 10 12 आणि 14. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया मित्र. मे दिनांक 24 25 30, जून दिनांक 6 आणि 8. हा उपनयनासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो. आता विवाहासाठी मुहूर्त पाहूया मित्रांनो. मे दिनांक 29 30, जून दिनांक 1 3 7 8 11 12 13 आणि 14. वास्तू शांतीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 25 आणि 29, जून दिनांक 1 8 10 12 आणि 14. मित्रांनो भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेले आहे मे दिनांक 27, जून दिनांक 14 आणि 15. देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल कोणत्याही देवी देवतांची तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो मे दिनांक 24 25 29, जून दिनांक 1 8 12 आणि 14. मित्रांनो या मुहूर्तापैकी काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारा किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो. मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका, अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते सांगता येणार नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्री कर्माने आपण दोषाचे भागी होतो. मित्रांनो संकल्प सोडून मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो आजचा उत्तम दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो दग्ध योग आहे उद्या पहाटे 5 वाजून 20 मिनिटांपर्यंत. तेव्हा या काळात जर नवीन बालकांचा जन्म झाला तर त्याची शांती आपण विधिवत 12व्या दिवशी करून घ्यावी योग्य पंडिता मार्फत आपल्या राहत्या घरी. अन्यथा आपल्याला मुहूर्त काढून पुढे असा असा जो शांती कर्माचा जो हे प्रकार आहे तो करावा लागतो. अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला विशेषत्वाने नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे नित्याचे आहेत तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा, ती इतर वेळेत करा जेणेकरून आपल्याला राहू भयाविना ते त्यात यश प्राप्त करता येईल. मित्रांनो या ठिकाणी आजचे पंचांग संपलेले आहे. शुभ संदेशामध्ये मित्रांनो आपल्या घरच्या लक्ष्मीने रोज पहाटे ब्रह्ममुहूर्ती उठल्यानंतर स्वतःचे कर्म करून घ्यावे, शौचादी क्रिया आटोपून घ्यावी, दंतधावन करून घ्यावे. हा महत्वाचा संदेश आजचा आहे मित्रांनो. मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते मित्रांनो.
आपल्याला भी पुण्य जमा होते, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण, हरिओम शिवा, महादेवा।